बहुत अच्छा है। आपल्याला डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर विचारू इच्छित आहेत, बघूया त्यांना काय म्हणायचं। हॅलो, नमस्कार मॅडम। नमस्कार। माझे तीन प्रश्न आहेत। बर, पहिला प्रश्न असा आहे की एका आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये ऐकलं होतं की 1955 सालापर्यंत हार्मोनियम या वाद्याला मान्यताच नव्हती असं मी ऐकलं होतं, तर हे कितपत खरं आहे आणि याला काय कारण असावं। दुसरा प्रश्न असा आहे की तबला हे वाद्य जे आहे या वाद्याची विशेषता नेहमी तो वाजत राहायला पाहिजे असं सामान्य लोकांचं म्हणणं आहे, तर हे खरं आहे का? किंवा त्या वाद्याची त्या प्रमाणात त्याची हे राहते, तर त्या बाबतीत आणि तबल्याचे कोणकोणते प्रकार आणि तबला लावणं म्हणजे प्रत्यक्षात काय असतं याबद्दल जरा माहिती दिली तर बरं होईल। आणि तिसरा प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की बासरी वादक महिलांमध्ये कोणच नाही आहे, याला काय कारण असावं? धन्यवाद। महिलांमध्ये कोणीच नाही आहे असं नाही आहे, भरपूर बासरी वाजवणारे आहेत। त्यांच्या तिन्ही प्रश्नांना उत्तर देण्यापूर्वी मी तुमच्याकडे अशासाठी वळणार आहे आत्ता की त्यांचा जो एक तबल्याचा प्रश्न आहे त्याला तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे। पण कधीही कलाकार बसला तर त्याचं पहिलं जे असतं ते गुरूंच्याकडे त्याचं लक्ष असतं आणि गुरूंचं शिष्याकडे लक्ष असतं। तर तुमच्या गुरूंविषयी आम्हाला सांगा। आणखीन तुम्हाला ही उर्मी जी आहे, कारण शेवटी स्त्रिया कमी आहेत, बासरी वादक कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर ह्याच्यामध्ये स्त्रियांच्या मध्ये तुम्हाला तबला वाजवण्याची इच्छा कशी काय उत्पन्न झाली ह्याच्याविषयी अगदी थोडक्यात आम्हाला सांगा। जरूर। मला तबला वाजवायची इच्छा माझ्या आईच्यामुळे निर्माण झाली। आईला माझ्या खूप आवड होती गाण्याची, पण ते ती शिकता नाही आलं म्हणून तिनं मला तबला म्हणजे माझ्याकडे म्हणजे मी ठेका धरून बसायचे एखादं गाणं लागलं टीव्हीवर किंवा कशावर, तर तिनं मला माझ्या तिची एक मैत्रीण होती गोखले म्हणून, त्यांच्या घरी मला नेलं तेव्हा तिथे तबल्याचा सेट दिसला। त्यांना विचारलं की बाबा कोण शिकवतं तुमच्याकडे, त्यांना म्हणाले माझे मिस्टर शिकवतात। तो होता तेव्हा माळ्यावर ठेवलेला, पण जेव्हा ज्यांना सांगितलं की मी ही शिकणार आहे हिला खूप आवड आहे तेव्हा त्यांनी तो खाली काढला आणि मला त्यांनी शिकवायला सुरुवात केली। बाळासाहेब गोखले असं माझ्या पहिल्या गुरूंचं नाव आहे। त्यांच्याकडे जवळजवळ मी 14 वर्ष तरी तबल्याचं शिक्षण घेतलं, सोलो सगळं वाजवायचे त्यांच्याबरोबर, सतारीबरोबर साथ करायचे। त्याच्यानंतर मी 2001 साली मी मुंबईला आले, अल्लारखा साहेबांचे शिष्य पंडित अशोक गोडबोले यांच्याकडे मी माझं पुढील शिक्षण सुरू केलं। तर ह्या दोघांनी माझ्या जडणघडणीतही तेवढाच त्यांचा वाटा, आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पंडित विनायक फाटक यांची मी सून झाले, त्याच्यामुळे पंडित विनायक फाटकांकडे माझं आत्ता पुढचं शिक्षण चालू आहे। तर ह्या सगळ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे त्यांच्या शिकवण्यामुळे मी आत्ता इथपर्यंत आलेली आहे। श्रीकृष्ण पाडगावकर यांच्या प्रश्नाला आपल्याला उत्तरं द्यायची आहेत, पण त्याचबरोबर सगळ्यांचे कान उत्सुकता आहे की तुमच्या सगळ्या ऐकण्याला सुद्धा आहे, पण तत्पूर्वी आपण घेतो एक छोटीशी विश्रांती। छोट्याशा विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते। डॉक्टर पाडगावकरांचा जो हार्मोनियम बद्दलचा प्रश्न होता तो मी तुमच्याकडे देते। त्यांचं असं म्हणणं होतं की 1955 सालापर्यंत त्यांनी असं ऐकलंय की हार्मोनियम याला फारसं स्थानच नव्हतं, तर हे कितपत खरं आहे किंवा मान्यता नव्हती स्थानपेक्षा? जसं मी मगाशी सांगितलं, जेव्हा हे वाद्य युरोपातनं आलं त्याची काही स्केल्स निराळी होती, त्याचं ट्युनिंग निराळं होतं, त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताला आधार म्हणून हे संपूर्ण त्याचा समावेश होऊ शकत नव्हता, हेच मेन कारण होतं त्याच्यामागचं। आणि असं होतं की असाही उल्लेख इतिहासात आढळतो की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या वाद्याला असं म्हटलेलं होतं आणि त्यामुळे ते वाद्य पुढे टाकलं गेलं बाजूला। त्यावेळी असं होतं थोडंसं भूमिका की तो काळ स्वातंत्र्याच्या पूर्वीचा होता आणि आपल्याकडे ब्रिटिशांची सत्ता होती, संपूर्ण युरोपबद्दल एक प्रकारची आपल्या मनात आस होती, आपल्या एक अशी हे होती कारण असेल, आणि त्यामुळे हे सगळ्या भारतीय वाद्यांमध्ये, भारतीय वाद्यांचा अभिमान, आपल्या वाद्यांचा अभिमान तर असतोच आपल्याला, त्याच्यामध्ये ह्या वाद्याची युरोपियन वाद्याची लुडबुड कशाला, हा पण एक त्याचा दृष्टिकोन होता। त्यामुळे ह्या भूमिकेने ते वाद्य जास्त बाजूला पडले, पण जसं जसं त्याच्यात पुढे सुधारणा झाल्या तर आता हे वाद्य तुम्हाला सगळीकडे मीडियावर दिसतच आहे आज सुद्धा आता, पण आकाशवाणीवर ह्यामुळे बंदी घातली गेली, तो गव्हर्नमेंटचा कारभार असल्यामुळे त्यांना जसं डिसिजन। आज आम्ही संवादिनी ऐकण्याला उत्सुक आहोत, तर संवादिनीवर आता आम्हाला तुम्ही काय मी आपल्याला राग तोडी ऐकतो। बर,
फार सुंदर. ह्याच्यावरून सुलक्षणा त्यांचा जो तिसरा प्रश्न होता की त्यांनी असं आम्ही सगळेच जण असं ऐकतो की तबला हा नेहमी वाजत ठेवावा लागतो त्याच्या म्हणजे हवेचा वगैरे त्याच्यावरती परिणाम होत असतो. आता आपण एसी मध्ये आहोत तर असा सतत वाजत ठेवायला लागतो हे जे ऐकलं हे खरं आहे का आणि तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? हो, तबला हा सतत वाजतच ठेवायला पाहिजे कारण जर थंडी असेल किंवा जर दमट हवा असेल तर तो उतरू शकतो चढू शकतो त्यामुळे त्याची निगा आपलं हे वाद्य आहे म्हटल्यानंतर हे गुरुस्थानी असल्यासारखं त्यामुळे त्याची निगा आपण राखलीच पाहिजे आणि आपला त्यांचा म्हणजे आपला हातही तसाच चालू राहिला पाहिजे जशी तबल्याची आपण निगा ठेवतो तसा आपला हातही चालू राहण्यासाठी सतत तबल्याची प्रॅक्टिस रियाज हे करत राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण रियाजावरती येतोय. मी तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारेन एक सतारवादक म्हणून तुम्ही किंवा संवादिनीवरती तुम्ही की रियाज ह्या गोष्टीला आज आत्ता आधुनिक काळामध्ये सुद्धा किती महत्व आहे आणि लोकांच्याकडे वेळ कमी आहे असं म्हणतात लोक की सगळं करून हल्ली आपण सगळं करतो. पूर्वीचा एक काळ असा होता की संगीत म्हणजे संगीतच जपलं जायचं तेव्हा तो कलाकार संपूर्ण आयुष्य त्या संगीतावर वेचायचा. आजकालच्या काळात हे इतकं शक्य होतं असं नाही. तो आदर्शवाद होता असं आपण म्हटलं तरी धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही हा रियाज कसा काय करता आणि रियाजाला महत्व खासा किती आहे? आणि रियाज हा भाग तर महत्वाचा आहे त्याला काही पर्याय नाही. पण रियाज करण्याआधी जी संकल्पना आहे किंवा राग आहे किंवा जे गाणं आहे ते पूर्णपणे मानसिक रूपाने आपण त्यामध्ये सामावलेलं असलं पाहिजे. म्हणजे ते गाणं आपल्या मनातच असलं पाहिजे आणि ते सतत चालतच राहायला हवं. ज्याप्रमाणे तबला हा सतत वाजला तरच त्यामध्ये प्रभुत्व निर्माण होतं. मनामध्ये आपलं गायन जे आहे सतार वाजवत असलं की सतार डोक्यात नसते पण ती धून जी असते तो गीत प्रकार तो मनात असलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा वाद्याला हात लावाल सतार म्हणा हार्मोनियम म्हणा तर तेच गाणं जे मनात रुजलेलं आहे ते इथे यायला लागतं. इथे तसं जर आपण वाजवण्याचा प्रयत्न केला आणि ते गायन ते मनात हृदयात नाही आहे तर त्यामध्ये तो रसभाव येणार नाही. ते रुक्ष होईल. बरोबर. आणि ते मन आणि ते वाद्य जेव्हा ते एक रूप होईल यामध्ये ते अनाहद क्रिया निर्माण होईल की तुम्ही बोट ठेवलं तर ते आपोआप वाजेल. बोट ठेवलं तर ते सूर आपोआप वाजतील. तुम्हाला तिथे सारे ग रेगम शोधत बसण्याची आवश्यकता नाही. तो एक सहज राहील. यासाठी रियाज अशा दोन प्रकारे आवश्यक आहे की मानसिकपणे आपण पूर्णमध्ये त्यामध्ये असलं पाहिजे आणि ते आपल्या वाद्यात आपण उतरवायला पाहिजे. बस रियाजच्याकडे महत्वाचा प्रश्न मी तुमच्याकडे अगदी थोडक्याच्या स्वरूपात विचारते तुम्हाला असं की रियाज हा महत्वाचा आहे कबूल आहे पण आत्ताच मी म्हटलं तसे इतक्या धावपळीच्या काळामध्ये तो तितक्या प्रमाणात होतो का आणि व्हायला जर गरज असेल जसं आता खान साहेबांनी सांगितलं की त्याला पर्याय नाही आहेत त्याला शॉर्टकट्स नाही आहेत तर तुम्ही त्याच्यावरती काय म्हणाल? बरोबर आहे. आता धावपळीचा काळ तर निश्चित आहे आताचा. तरी पण आताच्या काळात सुद्धा संगीताची उत्तम साधनं करणारे लोक आहेत. हो. आणि रियाज ही अशी गोष्ट आहे की एकदा एखाद्या गोष्टीची आपल्याला गोडी लागली ना की माणूस तिकडे आपोआप जातो. ध्यास लागला आणि त्या विषयावरच आपलं प्रेम निर्माण झालं त्या विषयावरती. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आवश्यकता म्हणजे उपजत काही गुण असणं नशिबाने आणि चांगलं एक गुरु मिळणं. कारण गुरु काय असतं? गुरु हा म्हणजे ह्या शब्दाचाच अर्थ आहे की अंधकार दूर करून तुम्हाला प्रकाश दाखवतो. असं असतं की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल एकदा प्रकाश दिसला की तुम्ही त्या ज्योतीकडे ओढले जाता. संपूर्णपणे हा प्रेमस्वरूप विषय होतो आणि मग तुम्हाला चैन नाही पडत रियाज केला नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं सगळं शेड्यूल ऍडजस्ट करता पण रियाजाला 2 तास काढतात. कारण तो नाही केला तुमची बाकीची कामं अफेक्ट होतील एवढं तुम्ही अपसेट होता. बरोबर. आणि हा जेव्हा एवढा ध्यास जेव्हा निर्माण होतो तेव्हा काही काळाचा प्रश्न राहत नाही. माणूस आपोआप तेव्हाच एक चांगला कलाकारही तयार होतो. बिलकुल. आपल्याला थोडं